नवापूर कडून खांडवारा गावात प्रवेशद्वार पासून तर नंदुरबार कडे जाणाऱ्या वाटवी रस्त्यापर्यंत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झालेली आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या मोटरसायकलवरून प्रवास करणे अनिवार्य आहे। पूर्णतः गावातील रस्ते हे पायी चालणाऱ्यांसाठी सुद्धा उघड झाले असल्याने येथे नियमित अपघात होत आहे। आज सकाळी खांडवारा गावातून नवापूरकडे जाणारी चढाव असलेल्या रस्त्यावर मोटरसायकल दाम्पत्य आपल्या लहान 2 वर्षाच्या बालिकेसोबत प्रवास करत असताना खड्ड्यामुळे वाहन पडल्याने बालिका जखमी झाली होती। येथील स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने 4 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेल्या या रस्त्यावर लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतात। येथील बस स्टँड रस्ता येथे मोठमोठे खड्डे झालेले आहेत। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही। तरी अनेक वर्षापासून इथे छोटमोठे अपघात होत असतात। तरी प्रशासनाने या खड्ड्यांची दुरुस्तीकरण करावी ही नम्र विनंती। नंदुरबार कडून खांडवारा गावात येणारा वाटवी रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, तर बर्डीपाडा स्टँड पासून नवापूरकडे जाणारा हा रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग केला असल्याची माहिती मिळाली आहे। अनेक वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात आले असून हा रस्ता जवळजवळ 2 वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे। नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेला रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। शबीर कुरेशी, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। माझे नाव टिकलाल मोहनलाल परदेशी। हे बैडीपाडा बस स्टॉप रस्त्यावरती चढाव आहे म्हणून 2-3 गाड्या सकाळी पण स्लिप झाल्या, त्याच्यामुळे ती एक मुलगी दाबली गेली। प्रशासनाने काळजी घेऊन याला दुरुस्त करावं।